शिरूर येथील कैफ आसिफ खान हा 20 वर्षाचा युवक शिरूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आज मॉडेलिंग क्षेत्रात दुबई येथे भरणाऱ्या मॅन ऑफ द युनिव्हर्स इंटरनॅशनल स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. भारतातून मॉडेलिंगसाठी एकमेव त्याची निवड झाली आहे. कैफ खान हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याला मॉडेलिंगची कुठलीही पार्श्वभूमी नसताना शिरूर शहरातील जिममध्ये व्यायाम करताना मॉडेलिंग करावं असं त्याला वाटलं. त्यासाठी त्याने काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर त्याने अमर शामू यांचं मार्गदर्शन घेतलं. ओरिसा राज्यातील पुरी येथे झालेल्या ग्लोबल मॉडेल इंडिया यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून कैफ खान हा एकमेव स्पर्धक आहे ज्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. तसेच त्या स्पर्धेत मॅन ऑफ द युनिव्हर्स हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. जून 2023 दुबई येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व तो करणार आहे. मी कैफ आसिफ खान, राहणारा शिरूर. तर मॉडेलिंगमध्ये एवढी काय आपल्या गावात एक्सपोजर भेटत नाही मॉडेलिंगला. मॉडेलिंग वगैरे करावं एवढं प्रमोशन होत नाही. पण त्यासाठी मला ओडिशामध्ये चान्स भेटला होता तर मी तिकडं जाऊन पार्टिसिपेट केलं. त्याच्यात माझा मॅन ऑफ द युनिव्हर्स या टायटलमध्ये पहिला नंबर आला आहे. तर अख्ख्या भारतकडून 50 लोक होते, त्याच्यातून फक्त मी एक फर्स्ट प्राईज जिंकून महाराष्ट्राला पुणे शिरूरला दुबईमध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर ती स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. तर त्याच्यासाठी मी तिकडे जाऊन आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करणार. मी आधी सोशल मीडियावर व्हिडिओज वगैरे टाकत होतो तर त्या माध्यमातून मला अमर शामू सोनावणे म्हणून एक सर आहेत माझे, त्यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केलं की तू मॉडेलिंग वगैरे कर, मी तुला शिकवतो. तर त्यांनी माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे करून मला तिकडं पार्ट घेण्यासाठी अख्खं माझं सगळं जे फॉर्म वगैरे असतात ते फिल करून मला तिकडं पाठवून माझ्यासोबत तिकडं येऊन मला मला मोटिवेट करून मला प्रमोट करून त्याच्यात मला जिंकण्याची आहे त्यांनी मोटिवेशन दिली. Man of the universe, we're going to